आता कोण येणार आहे? बरं, नाजूक साजूक गळा याचा बिरकी हाय नजर, गणा याचा हिट्ट असतो जिथं तिथं हजर, ढंग याचा न्यारा आणि भारी हाय आदा, स्टाईलवर याच्या सारं पब्लिक हाय फिदा, हसती याला बाया बापडे, हसतय पोर डोर, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा, येतोय कोष्टी अजित कुमार. गणे आमचं शाळेतलं दोस्त आहे. आमची ना चौथीला 8 वर्ष गाडी अडकली ती. आम्ही चौथीला असताना ना आम्हाला दाढी मिशा आलत्या. आमच्या मास्तरला अजून दाढी मिशा आल्या नाही. आम्हाला तर वर्गात बसायला लाज वाटायची. बरं, पुस्तकातलं बी काय कळायचं नाही. पुस्तकात टिळक म्हणायचं, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी काय फोलपट उचलणार नाही. आणि गांधीजी म्हणायचं, परिसर स्वच्छ ठेवा. मग आम्ही ऐकायचं कुणाचं? आमचे मास्तर आम्हाला विचारायचं, सांगा साने गुरुजींच श्यामची आई पुस्तक कोण लिहिलं? पण याला गप्प विचारायचं ऐकलं नाही. शिंदे साहेब, आमच्या वर्गात ना मारायला त्यानं आम्हाला म्हशीच्या गळ्यातला लोडनं आणला होता असं. आणि उत्तर आलं नाही की फिर ऊन आणायचं. एक पेक्टात बसलं का नाही शाळा सुटूच तर पोरग लिहू 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 लिहू. हे म्हटलं सांगा, गप्प विचारायचं आहे की हातात लोडना घेतला घेतला पोरं सगळे म्हणली, मी नाही लिहिलं मी नाही लिहिलं. मी तर म्हटलं, ओ गुरुजी मला अजून लिवायला वाचायला येत नाही म्हणून काल मारला की नाही. मग मी कसं लिहिन पुस्तक? मास्टर म्हणले गवाज म्हणले शाणेच. आणि आमचं गणिया नेहमीप्रमाणे शाळेला उशिरा आलं. असं मागे दप्तर घेतलंय, गुरुजी आत येऊ. हे अजून धारा ते तवरच म्हटले, आमचे मास्तर सांग कोण लिवलं? हे घरात बाचा मार खाऊन वैतागून आले साहेब. अजून धारा ते तवरच आहे म्हणजे सांग कोण लिवलं? याला काय कळलं ना? हे म्हटलं आमच्या बाण लिवलं म्हटलं. मी म्हटलं होय होय गुरुजी, त्याचा बात तलाट्याच्या हाताखालीच कामाला म्हटलं. मास्तर म्हटलं बसा खाली शाणायच. गण्या म्हणतोय मला देवा 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 देवा, अफगाणिस्तानची राजधानी जम्मू काश्मीर असू दे देवा. मी म्हटलं का रे? म्हणते मी पेपरात लिहिलोय रे म्हणते. हे 8 वर्षात कव्वा गणितात भोपळा फोडला नाही येणं शून्य. एकदा ना शून्य मार्क पडले, मास्तर घरात नसलेलं बघितलंय, त्याच्या घरात गेलंय हळूच आणि त्याच्या पोराला म्हणतंय, तुला 4 पापड्यात येतो
माझ्या गणिताच्या पेपरातलं मार्क वाढव की म्हणते. त्यानं बी चार पापड्या खाल्ल्या आणि म्हटला किती मार्क वाढू. ह्यानं टाकलाय पेपर कोरा. पेपर 10 पैकी साहेब. आणि म्हणते वाढव की 10. ते पोरग तर किती शान. आता मास्तरनं 0 दिलेलं आहे ते खोडायचं आहे की नाही. ते 3 खोडतच त्याच्या आधी लिहिलं 10. दहापैकी 100. गण्या पास. शाळा तपासणीला मास्तर नापास. परीक्षा ना आम्हाला अजून अंगावर काटा येतो जाधव साहेब. आम्ही कव्वा कव्वा पेपरला अभ्यास करून गेलो नाही. 3 तासांची ती परीक्षा. 3 तासांची ती परीक्षा नव्हती नुसता ती परीक्षा होती माझी सत्व परीक्षा. मराठीचा तो पेपर पहिला. मराठीचा तो पेपर पहिला त्यानंच माझवर गाव घातला. माय मराठी ती ओ कसली. माय मराठी ती ओ कसली माझ्या एकल्यावरतीच रुसली. सगळी पोरं अशी पेपर लिहित होते ना आम्ही गप्प बसायचो. आम्हाला काय यायचं नाही. हे म्हणणार म्हणे भरा त्या जागा रिकाम्या. म्हणे भरा त्या जागा रिकाम्या. मी काय आहे यांचं सांग काम्या. काय म्हणून जागा मी भरुती. काय म्हणून जागा मी भरुती. जी जागा मी मोकळी केलीच नव्हती. सांगा म्हणे काय कवीस वाटते. नायगावकर काका ऐकताय ना आत ना. सांगा म्हणे काय कवीस वाटते. वाटू द्या ना माझ बापाचे काय जाते. या लेखी परीक्षेत आम्ही काय तर लिहून पळून जायचो. तोंडी परीक्षेतच आम्ही गावायचो. पुढंच असं विचारायचो नाही. हे म्हणायचं सांग कॉम्प्युटरचा शोध कोण लावला. मी म्हणणार न्यूटननं लावला. न्यूटन बसला तर बाबळीच्या झाडाखाली. मग फळ काय खाली पडना. मग म्हटलं आता कशाचा शोध लावा. म्हणून कॉम्प्युटरचा शोध लावला. अपूर्णांकाचं गणित विचारायचं उजळणीला. आता आम्हाला सरळी गणित येणार. आणि हे म्हणते अपूर्णांकाचं गणित. एका मडकं तयार करणाऱ्यानं 5000 रुपयाला 1 या दरानं 100 गाढवं खरेदी केली. त्यातली 10% गाढवं 20% नफा करून विकली. आणि 20% गाढवं 10% नफा करून विकली. तर ह्या धंद्यात त्याला तोटा किती झाला आणि शिल्लक किती गाढवं. मी म्हणणार लका गण्या फायदा करून विकलं म्हणतंय आणि तोटा कसा झाला रे गेला. गण्या म्हणतंय हे सांगतय ना बघ म्हणजे तोटाच झालाय म्हणते त्याला. ह्यानंच गाढवं घेऊन त्याला गंडवलं असेल म्हटलं. ह्याच्यापेक्षा आम्हाला ती शाळा तपासणी भीती वाटायची. शाळा तपासायला साहेब येणार आहे म्हटल्यावर गण्या सगळ्यात पुढं.
आमच्या वर्गात ना संस्थापक चेअरमन म्हणून छगनराव बापू आहे, ते जरा पहिलवान आहे, आणि वर्गात लंगोटीवरचाच फोटो लावलाय त्यानं. ह्यो गण्या पळत पळत गेलो, वर्ग आवरावरीत ना छगन बापूचा फोटो उलटाच लावला. मास्तर म्हटले, लेखा गण्या लेखा ते फोटो सरळ लाव. गण्या म्हटलं, त्याला काय होतंय सांगायचं म्हटलं साहेबाला, छगन बापू योगासन करायलाय म्हणून. वर्गात साहेब आले आणि आम्हाला ना आल्या आल्या ज्या प्रश्नानं आम्ही वर्षभर मार खालोय तोच प्रश्न विचारला. म्हटलं सांगा, खिडकीतनं उडी मारताना शाहिस्ते खानाची बोटं कोण तोडली? म्हटलं काय तर आहे म्हटलं भानगड त्या. साहेब म्हटलं शोधच घ्यायला आलाय वर्षभर म्हटलं कोण. आज ना आम्हाला गंमत होती, मास्तर आम्हाला म्हणायचं नुसतं शाहिस्ते खानाची बोटं कोण तोडली, हे आज म्हणत होत खिडकीतनं उडी मारताना. म्हटलं खिडकीची काय तर भानगड आहे, सगळी पोरं खिडकीकडे बघाली तर खिडकीची काच खरंच फुटली होती. सगळी पोरं त्या सुताराच्या रामाकडे बघाली. गण्याला गप्प बसायचं ऐक नाही. म्हणला बघा म्हटला साहेब रामिया, काच फोडल्याला सांगितलंय, बॉट तोडल्याला सांगितलं नाही म्हणला. मास्तरच्या अंगावर काटा आला. गण्या म्हणले जा जा. म्हटलं साहेब आल्यात म्हटलं जा चा घेऊन ये जा. हे गेलंय अजून साहेब दुसरा प्रश्न विचारतय न विचारतय तो प्रश्न आणि आलो. मास्तर म्हणले चा, हे म्हटलं आलो की घेऊन. अरे लेका त्या साहेबाला अंजाच्या मास कुठं सांगितलं म्हटलं. ते चहा आणायला गेले, 12 वाजता गेले, 5 वाजता शाळा सुटली तरी तिकडच. शाळा सुटल्यावर साहेब म्हणते जातो, मास्तर म्हणते चहा पिऊन जावा. साहेब म्हणते जातो, मास्तर म्हणते चहा पिऊन जावा. हे 6 वाजता किटली घेऊन आलं. साहेब म्हटलं गडबडीने चहा घातला. मास्तर म्हटले गण्या किती उशीर म्हटले. गण्या म्हटला गरीबाच्या घरात कवा साखर असते का म्हटला. चोरून आणलोय म्हटला, 1 तास वेळ झाला त्यातच. बऱ्या साहेबाला तर गप्प चहा प्यायचा ऐक ना. तोंडात घातलं आणि म्हणतंय आणि पावडर. गण्या म्हटला गरीबाच्या घरात पावडर असते होय म्हटला. कोळसा घातला म्हटला कुठे. साहेबानं फरकन चहा बाहेर काढला. आम्ही चला म्हटले जायचं आहे. तोपर्यंत गण्या म्हटला साहेब म्हटला मगाशी मी बाहेर गेलो तू कुणी. तेव्हा म्हटला पोर तुमच्या गाडीच्या 3र्या चाकातली हवा सोडत होती म्हटला. मी त्याशी मारलो. साहेब म्हटले शाबास म्हटले फाकड्या. हे म्हणते तरी मी त्याशी सांगत होतो आपण 2 चाकातले सोडल्या तेवढी बास. साहेबांना असं डोक्याला हात लावला. म्हटलं चला. साहेब गाडी ढकलत 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 गावच्या विशी जवळ आलो. गण्या म्हणते साहेब मधल्या वाटेनं जाऊया काय. साहेब म्हटले चल. आणि काका आम्ही असं मधल्या वाटेनं चाललो होतो. अंधार बुडूक सगळा, गाडीचा लाईट नाही. अशी लांब कुठतर कुत्री ऐकू आल्यात भुकल्याली. घुबडाचा गुदकार, भयान वातावरण. आणि गण्या म्हणतंय वैर आज आमोशाही नव्ह.
साहेब म्हणले का हे म्हणलं तसं ना बे रस्ता स्मशानातनं जातोय म्हणून म्हटलं साहेब म्हणले मग आधी नाही का सांगायचं राम म्हटलं कुठं भूत असतोय गाण्यानं पुढं नेलं दोन तास गाडी ढकलून 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 साहेबाच्या तोंडाला फेस आला साहेब म्हटले आता जरा बसूया असं साहेबांनी गाडी लावली बसले आणि साहेबाच्या मनात काय आलं साहेब म्हटलं होय गण्या ते स्मशान कुठं आहे र गण्या म्हटलं मग हे काय आहे म्हटलं असं साहेब उठले त्यांची पॅन्ट अडकली दगडात त्यांना वाटलं भूतानच वाटली पॅन्ट काढून साहेब पुढं अंडर पॅन्ट वर साहेब 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 अर्धा तास साहेब गावना पळत 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 जाऊन आम्ही धरलं म्हटलं साहेब म्हटलं किती म्हटलं काय घाबरायचं साहेब म्हटलं गण्या पाणी मिळेल का कुठं जरा प्यायला गण्या म्हटलं मिळेल खरं दोन तास गाडी ढकलत गावाकडे जायला पाहिजे म्हटलं हे काय म्हटलं आलं म्हटलं तालुक्याचं गाव लाईटा दिसेनात काय साहेबांनी असं टाचा उंच करून बघितल्या साहेबाला कुठं लाईटा दिसेनात कुठं आहे तरी म्हटले लाईटा गण्या म्हटलं दिसेनात मग लाईट गेली असं म्हटलं